नमस्कार द कॉलमच्या जॉब कॉलममध्ये मी ऐश्वर्या तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. सध्याच्या काळात बेरोजगारांपुढील प्रश्न ओळखून आम्ही तुम्हाला जॉब कॉलमच्या माध्यमातून विविध क्षेत्रांमध्ये नोकरीची संधी कुठे आहे, त्यासाठी कसा अर्ज भरायचा आहे हे तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग सुरू करूया GAIL पासून. GAIL मध्ये एकूण 220 जागा उपलब्ध असून 4 पदे आहेत. त्यामध्ये पहिले पद मॅनेजरसाठी आहे आणि यासाठी एकूण 17 जागा आहेत. यासाठी शैक्षणिक पात्रता CA CMA किंवा 60% गुणांसह पदवीधर BA BSc BCom BE BTech मध्ये 65% गुणांसह MBA किंवा 65% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी, 4 वर्ष अनुभव असणं गरजेचं आहे. यासाठी वयाची अट 5 ऑगस्ट 2021 पर्यंत 34 वर्ष असणं गरजेचं आहे. OBC साठी 3 वर्षांची सूट असून SC ST साठी 5 वर्ष सूट आहे. दुसरे पद सिनियर इंजिनियर साठी आहे. यासाठी एकूण 115 जागा आहेत. यासाठी शैक्षणिक पात्रता 65% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी, 1 वर्ष अनुभव असणं गरजेचं आहे. यासाठी वयाची अट 5 ऑगस्ट 2021 पर्यंत 28 वर्ष असणं गरजेचं आहे. OBC साठी 3 वर्षाची सूट असून SC ST साठी 5 वर्ष सूट आहे. तिसरे पद सिनियर ऑफिसर साठी आणि यासाठी एकूण 69 जागा आहेत. यासाठी शैक्षणिक पात्रता 60% ते 65% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी, MBA, CA, CMA, LLB आणि 1 वर्ष अनुभव असणं गरजेचं आहे. यासाठी वयाची अट 5 ऑगस्ट 2021 पर्यंत 28 वर्ष असणं गरजेचं आहे. OBC साठी 3 वर्षाची सूट असून SC ST साठी 5 वर्ष सूट आहे. चौथे पद ऑफिसर साठी आहे आणि यासाठी एकूण 19 जागा आहेत. यासाठी शैक्षणिक पात्रता 60% गुणांसह MSc केमिस्ट्री पदवीधर, 3 वर्ष अनुभव किंवा 60% गुणांसह हिंदी साहित्य पदवी पदवीधर, विषयांपैकी 1 म्हणून इंग्रजी असणं आवश्यक आहे आणि 2 वर्ष अनुभव असणं गरजेचं आहे. यासाठी वयाची अट 5 ऑगस्ट 2021 पर्यंत 35 ते 45 वर्षापर्यंत असणं गरजेचं आहे. OBC साठी 3 वर्षाची सूट असून SC ST साठी 5 वर्ष सूट आहे. नोकरीचं ठिकाण संपूर्ण भारतात आहे. यासाठी लागणारी फी जनरल OBC आणि EWS साठी 200 रुपये असून SC ST PH साठी कोणत्याही प्रकारची फी नाही. या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 5 ऑगस्ट 2021 आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या. दुसरी भरती NMC नाशिक डिपार्टमेंटसाठी आहे. यासाठी एकूण 346 जागा उपलब्ध असून एकूण 8 पदे आहेत. त्यामध्ये पहिले पद फिजिशियनसाठी आहे आणि यासाठी एकूण 28 जागा आहेत. यासाठी शैक्षणिक पात्रता MD, मेडिसिन, चेस्ट, DNB, FCPS असणं गरजेचं आहे. दुसरे पद भूलतज्ञासाठी असून यासाठी एकूण 6 जागा आहेत. यासाठी शैक्षणिक पात्रता MD, DA असणं गरजेचं आहे. तिसरे पद वैद्यकीय अधिकारीसाठी असून यासाठी 40 जागा आहेत. यासाठी शैक्षणिक पात्रता MBBS असणं गरजेचं आहे. चौथे पद हॉस्पिटल मॅनेजर आहे. यासाठी एकूण 12 जागा आहेत. यासाठी शैक्षणिक पात्रता हेल्थ केअर किंवा हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये MBA असणं गरजेचं आहे. पाचवे पद स्टाफ नर्ससाठी असून यासाठी एकूण 50 जागा आहेत. यासाठी शैक्षणिक पात्रता BSc नर्सिंग किंवा GNM असणं गरजेचं आहे. सहावे पद ANM असून यासाठी एकूण 200 जागा आहेत. यासाठी शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण आणि ANM असणं गरजेचं आहे. सातवे पद एक्सरे टेक्निशियनसाठी असून यासाठी एकूण 3 जागा आहेत. यासाठी शैक्षणिक पात्रता BSc, ECG आणि एक्सरे टेक्निशियन कोर्स केलेला असणं गरजेचं आहे. आठवे पद ECG टेक्निशियनसाठी असून यासाठी 7 जागा आहेत. यासाठी शैक्षणिक पात्रता BSc ECG कोर्स केलेला असणं गरजेचं आहे. या सर्व पदांसाठी नोकरीचं ठिकाण नाशिक असून यासाठी कोणत्याही प्रकारची फी आकारली जाणार नाही. यासाठी थेट मुलाखत 22, 23, 26 आणि 27 जुलै 2021 रोजी 3 ते 5 या काळात असेल. मुलाखतीचं ठिकाण अतिरिक्त आयुक्त दालन, राजीव गांधी भवन मुख्यालय, नाशिक महानगरपालिका नाशिक येथे आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या. यासोबतच मी ऐश्वर्या तुमचा इथे निरोप घेतेय. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्यांना ही माहिती नक्की कळवा.